विजयनगर ते चौक या परिसरात एक पावसाळी नाला आहे आणि या नाल्यात महिने दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असतं विभागीय अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना अनेक वेळा लेखी आणि तोंडी निवेदन हा गंभीर प्रश्न मार्गी लागत नसल्याने मागील दोन तीन महिन्यांपूर्वी विभागीय अधिकारी यांनी या नाल्याची पाहणी करूनही हा प्रश्न मार्गी लावला नाही यामुळे आज शिवाजी बरके यांनी विभागीय अधिकारी यांना थेट आव्हान दिलं येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर स्थानिक लोकांच्या सहभागातून या नाल्यातील घाण आपल्या कार्यालयात आणून त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं जाईल या परिसरातील सफाई कर्मचारी आणि अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांना जनतेच्या खिशातून जो फुकटचा पगार दिला जातो तो देऊ नये उलट अशा कामचुकार कर्मचाऱ्यांच्या ऐवजी ज्याला कामाचं महत्त्व कळत असेल आणि स्वतःलाही कामाची गरज असेल असे अनेक तरुण बेरोजगार आहेत त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी असंही सूचित केलं यावेळी परिसरातील नागरिकांनी या, या नाल्याच्या समस्येविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आमच्या दारापुढे नाला आहे फार वर्षापासून आम्हाला नाल्याचा त्रास आहे वेगवेगळ्या प्रकारचे किडे नाल्यामध्ये असतात मुलं लहान लहान खेळतात जेवायला बसलं तरी घरामध्ये घाण वास येतो आणि घाण पाणी वाहतं नाल्यामधून अनेक वेळा असं झालंय की मुलं आजारी पडले इथले लोक आणि आता करोनाचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे या नाल्याचा या नाल्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि ह्या पावसाळी नाल्याच्या अनेक समस्या ह्या नागरिकांना या ठिकाणी सोसावं लागत आहे मागील काळामध्ये विभागीय अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं देऊनही हा प्रश्न मार्गी लागत नाही ह्या नाल्याची आजूबाजूच्या परिसरांना परिसरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे ह्या नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य खूप खराब पाणी या नाल्यातून वाहतं आणि याचा परिणाम येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या लहान मुलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे या मागील दहा दिवसापूर्वी मी स्वतः शिवाजी बरके विभागीय अधिकारी मयूर पाटील साहेब यांना लेखी निवेदनामध्ये याचा उल्लेख करून आपल्या ह्या परिसरातील अनेक समस्यांचा त्यांच्यापुढे मी पाळा वाचला आणि त्यांना ह्या परिसरामध्ये जे सफाई कामगार असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील हे लक्ष देत नाही याबाबत मी तक्रार केली आणि मी त्यांना हे पण सांगितलं जर असे अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा करत असतील आणि आपलं काम चोखपणे बजवत नसेल तर अशा लोकांना कामावर ठेवण्यात कुठलाही रस लाव देऊ नका हे आपले महानगरपालिकेचे पैसे वाया घालू नका लोकांचे पैसे वाया घालू नका या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना संधी द्या अशा प्रकारचं मी निवेदन त्यांना दिलं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की येत्या दोन तीन दिवसामध्ये ह्या सगळ्या समस्या मी दूर करतो पण यातील कुठलीही समस्या त्यांनी दूर केली नाही याचं मोठं दुःख आहे यावेळी हेमंत देवरे गणेश बर्गे रेखा देवरे निवृत्त्या हिरे उत्तम गवळी उत्तम सातभाई विठ्ठल शितोळे वंदना बर्गे लता काचे पुष्पा मोकळ विष्णू दुसाने गिरीश पाटील विजय महाले सुनील निकम विक्रम अहिरे आबाद दुसाने ललित भामरे अनिकेत सांगळे हे उपस्थित होते हेमंत काळमेखसह अश्विनी पुरी न्यूज इंडिया ट्वेंटी नाशिक